सुवर्ण कोकण ह्या आमच्या खास कार्यक्रमात मी मधुरा तुमचं स्वागत करते या कार्यक्रमाच्या माध्यमातून व्यवसायात पाय रोवणाऱ्यांसाठी खास हक्काचं व्यासपीठ सुवर्ण कोकण घेऊन आलंय सुवर्ण कोकण सामर्थ्य महाराष्ट्राचे विविध व्यवसायाच्या माध्यमातून नवं व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी सुवर्ण कोकणचे अध्यक्ष सतीश परब यांनी पुढाकार घेतला आणि गेल्या पाच वर्षांपासून त्यांची ही चळवळ सुरूच आहे आणि या चळवळीला यश देखील मिळत आहे त्यांच्या या चळवळीत त्यांच्या शिलेदारांचा मुलाचा वाटा आहे आणि त्यापैकीच एक शिलेदार आज आपल्या सोबत आहेत वयाच्या सदुसष्टाव्या वर्षी उद्योजकतेची पताका दिमाखानं उंचावणाऱ्या सुवर्ण कोकणच्या शिलेदार उर्मिला नाईक दोन्ही पाहुण्यांचं मी सुवर्ण कोकण हे आमच्या खास कार्यक्रमात स्वागत करते नमस्कार सती नमस्कार। सर नमस्कार चला तर सतीश सर आणि उर्मिला ताईंकडून आपण जाणून घेऊयात सुवर्ण कोकणच्या वाटचालीविषयी आणि संकल्पनेबद्दल त्याचबरोबर पराक्रमाला आणि परमार्थाला वयाचं बंधन नसतं ह्याविषयी उर्मिला ताईंनी काय काय दाखवून दिलेलं काय प्रेरणा आपण आज त्यांच्याकडून घेणार आहोत याबद्दलही चर्चा करूयात तेव्हा लगेचच आपण चर्चेकडे होऊयात पुन्हा एकदा स्वागत आहे दोघांचंही सगळ्यात पहिला प्रश्न सतीश सर खरं तर व्यवसाय करण्याचं अनेकांचं स्वप्न असतं आणि ते प्रत्यक्षात उतरवण्यासाठी आज तुम्ही सुवर्ण कोकणच्या माध्यमातून प्रत्येकाला ही संधी देत आहात पण मग त्याला यशही लाभत आहे पण हे यश कशा पद्धतीने मिळवत गेलात टप्पे कसे आले आणि ह्या सगळ्यामध्ये कशी साथ मिळाली ती तुमच्या शिलेदारांची नाही शिलेदारांची साथ खूप महत्वाचीच होती कारण त्यांच्याशिवाय हे पूर्ण आहे सगळ्या गोष्टी आणि ज्या पद्धतीने त्यांनी नुसतं इनिशिएटिव्ह घेतलं नाही तर त्यासाठी लागणाऱ्या जेवढ्या गोष्टी कराव्या लागतात त्या सगळ्या अतिशय प्रामाणिकतेने घेतल्या मग ते प्रशिक्षण असतो हो प्रशिक्षणात दिले जाणारे असाइनमेंट असतो की ग्राहक कसा निवडावा ग्राहकाच्या निवडी आवडी निवडी काय त्यांच्या नेमका गरजा आपण कशा पूर्ण करायच्या त्यांना ऍक्च्युअली एक प्रकारे त्यांना समाधान कसं आपण देता येतं ह्या सर्व गोष्टीचा ते विचार करतात अभ्यास करतात आणि जसं उर्मिला आपण बोललो की फिल्ड ते एक किंवा दोन तास असतात पण त्याचं नियोजन जे असतं म्हणजे कुठल्या ग्राहकाला काय वस्तू देणार आणि त्याला त्याची का गरज आहे आणि त्याचे वैशिष्ट्य काय किंवा त्या उत्पादनाचे त्या व्यक्तीला फायदे काय होणार आहेत ह्या सगळ्या गोष्टीचा जेव्हा तुम्ही नियोजनपूर्वक अभ्यास करता आणि जेव्हा क्लायंटकडे जाताना तेव्हा तुमच्याकडे यशाला बोलताना कुठलेच हे नसते कारण नसतात आणि ज्या पद्धतीत हे सगळं कारण उत्पादन तर दर्जेदार आहेत जी लोकांना आजपर्यंत हव्यवेष हवी थी, थी होती पण ती उपलब्ध होत नव्हती तीही माफ दरात कारण आज जर तुम्ही मॉलमध्ये हीच उत्पादन घ्यायला गेलं तर अवाजच्या सवा त्याचे भार आहेत आपल्याकडचे उत्पादन त्यांचे दरी माफप असतात आणि ग्राहकांच्या ज्या गरजा ओळखून ती उत्पादनं बनवल्यामुळे त्याचा खप एवढा प्रचंड आहे कारण ताईंकडे बोलायचं तर त्यांच्या मूर्तीचा जो कारखाना आहे गणपती मूर्तीचा तिकडे एका छोट्या कपाट्यात ठेवलेल्या वस्तू असून सुद्धा ज्या पद्धतीत त्या त्या लोकांपर्यंत पोहोचवतात आणि त्यांचा जर खप बघितला तर भल्याभल्यांचे डोळे पांढरे होतात बरोबर सो खूप छान लोकांचा त्याला एक लोकाश्रय आम्हाला भेटतो या उत्पादना आणि अशा व्यक्ती की आपण म्हणतो की उद्योग करायला एक वय लागतं किंवा पैसा लागतो मोठं भांडवल लागतो कोणतरी गॉडफादर लागतो मला वाटतं उर्मिला त्यांसारख्या सगळ्या शिलेदारने ह्या सगळ्या गोष्टींना गोष्टी अक्षरशः कोलमडून टाकलंय आणि उद्योग करण्यासाठी फक्त एक जिद्द असावी लागते एक निष्ठा असावी लागते आणि ती चिकाटी की नाही मला काहीतरी करायचं आणि मी ते करीनच हा जर निर्धार असेल तर मला वाटतं कोणीच अडवू शकत अगदी आता तुम्ही बोललात त्याचप्रमाणे त्याच अनुषंगाने खरं तर मला उर्मिला ताई तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे कारण की वयाचं बंधन कुठल्याच गोष्टीला नसतं तुम्ही एक प्रेरणास्थान आहात कारण की साधारण त्या सदुसष्टव्या वर्षी आपण म्हणतो की आता नोकरी झाली सगळं झालं आता आपण रिटायर्ड लाईफ मस्तपैकी एन्जॉय करूया मात्र ह्या या वयात तुम्ही आता एक उद्योजकतेची कास धरलेली आहे आणि एक प्रेरणा स्थान आहात तुम्ही प्रत्येकासाठी mm. आकार आर्ट हे तुमचं खरं तर गणपती मूर्ती बनवण्याचा कारखाना आहे त्याचबरोबर मालाड मालवणी या ठिकाणी तुम्ही हा सगळा व्यवसाय करताय अगदी छोट्याशा गोष्टीपासून तुम्ही हा खरं तर mm. सुवर्ण कोकणच्या या माध्यमातनं सुरुवात केली आणि आज प्रत्येक गोष्टीचं तुम्ही नियोजन अगदी काटेकोरपणे करतात ह्या नियोजनाविषयी आणि एकूणच आपल्या तरुणांना काय प्रेरणा द्याल खरं तर हा व्यवसाय मी परत सरांनी मला हे दिल्यावर चालू केला म्हणजे चांगलं मला मोटिवेशन केलं ते बरोबर आणि त्याच्यानंतर मी सव्वीस जानेवारीला ओपन उप, के अरे केलं गणपतीच्या कारखान्यातच एक शोकेस बनवली आणि त्याच्यात चालू केलं अरे पण आणि त्याच वेळेला हे आलं होतं संक्रांती हळदी कुंकू बरोबर त्यावेळेला मी असं मनात विचार केला की आपण जर ही छोटी छोटी पाकड्या मसाल्याची जर हळदी कुंकू म्हणून वाटली तर त्याचाही खूप फायदा होऊ शकतो आणि तसं केलं मी आणि मुलीच्या तर्फे हळदी कुंकू करून ते सगळे वाटली आणि त्याच्यानंतर इतकं त्यांना घरी गेल्यावर ते वापरले आवडले त्याच्यामुळे पुन्हा पुन्हा येऊन लोक घेऊन गेले अरे आणि दुसरं म्हणजे ज्या वेळेपासून मी करते हे आ, काम करायला सुरुवात तेव्हापासूनच प्रत्यक्ष सगळं लिहून ठेवते की आज कोणता माल गेला आज काय गेलं कोणी कोणी नेलं कोणाचं नाव प्रत्येकाचं नाव आणि त्याच्या खाली सगळं त्याचा तपशील लिहून ठेवते आणि नंतर मग कधीतरी वही अशी काढली की कामातून वेळ मिळाल्यावर की मग त्यातून समजतं अरे ह्यानी हे नेलेलं नाहीये तर ह्याला त्याबद्दल आपण विचारूया बरोबर सांगूया मग ते तसंच फोन करून विचारलं की सांगितलं की त्यांना म्हटलं हा मग हे सुद्धा आम्हाला चालेल द्या आणि मग तशा प्रकारे तो वाढतो धंदा खरंय खरंय अगदी अगदी म्हणजे खरं तर पूर्वीच्या पिढीचं एक कौतुक करावं वाटतं कारण की पूर्वी कम्प्युटर्स नव्हते मोबाईल फोन नव्हते काही नव्हतं आणि तेव्हा ते अगदी नोंद करायचे आणि अगदी त्या ॲप्सप्रमाणे उर्मिला ताईंनी ह्या सगळ्या नोंदी केल्या आणि त्याचा फायदा आज त्यांना होतो आहे आणि मला वाटतं की हे सगळं आहेच पण उद्योजकतेची कास त्यांनी धरलेली आहे आणि अतिशय साध्या अगदी सु गोष्टीपासून सुरुवात केली अगदी सोप्या गोष्टीपासून की जेणेकरून आपला बिझनेस कसा डेव्हलप होईल ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी खरं तर अंगीकारल्या आहेत सतीश सर तुम्ही आत्ता मगाशी उल्लेख केला ते म्हणजे म्हणजे जिद्द हवी म्हणजे उद्योग करायचा आहे प्रत्येकाला पण जिद्द हवी फक्त पैसा असून उपयोग नाही अंगात मेहनत करण्याची तयारी हवी ह्या सगळ्या गोष्टी आज उर्मिला मला जाणून घ्यायचे की आपल्या तरुण पिढीला तुम्ही ह्या माध्यमातून काय सांगाल नाही ह्याच गोष्टी आपल्या पुढच्या असतात लोकांकडून स्वतःला एक ऑर्गनाईज कसं ठेवू की नुसता धंदा केला म्हणून होत नाही खूप मेहनत केली खूप पैसा घातला खूप नको नको ते प्रशिक्षण घेतलं असं नसतं की मला काय करायचं बर मला काय विकायचं आणि मला कुठे जायचंय ज्या पद्धतीने यांनी सांगितलं की मोठमोठ्या मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट सुद्धा अशा आपल्याला ट्रेनिंग देत असतात जे आपल्याला ताईंकडच्या लोकांकडनं शिकायला भेटतात की आपण स्वतःला नियोजनबद्ध कसं करायचं खूप छान गोष्ट सांगितली की एखाद्या व्यक्तीने आपल्याकडे जवळजवळ सव्वाशेच्या आसपास उत्पादन आहे तर कुठल्या व्यक्तीने कुठली गोष्ट घेतली आणि कुठली नाही घेतली हे त्यांना अगोदर समजतं अग आणि जो त्यांचा फीडबॅक जर तुम्ही बघाल ना तर लोक प्रत्येक जण रोजच्या रोज त्यांच्या ऑर्डरी असतात म्हणजे आमच्याकडे सव्वाशेच्या कौतुक घ्यायच्यासाठी की त्यांचा जो, जो फोकस आहे ना तो खूप क्लिअर आहे आणि उत्पादनांच्या बाबतीत म्हटलं तर आमच्याकडे ज्या मसाल्या आहेत उकडीत कुटलेल्या असतील किंवा तुमची जात्यावरची पिठं असतील विविध प्रकारचे तुमची घाण्यावरची तेल असतील ही सगळी आरोग्यवर्धक आहे शरीराला अतिशय गरजेची आहे त्याच्यात कुठल्याही प्रकारचं केमिकल भेसळ किंवा असं काहीच नाहीये त्यामुळे लोकांना ती हवी आहेत पण तुम्हाला तिथपर्यंत वाट न पाहता तुम्हाला स्वतःला लोकांपर्यंत पोहोचायचं कारण मोठं तुम्हाला व्हायचं एकदा का तुम्ही लोकांपर्यंत पोहोचलात लोकांना तुम्ही त्याचे सगळे वैशिष्ट्य सांगलात वेगळे पण सांगला आणि ते त्यांच्या शरीराला त्यांच्या कुटुंबाला का उपयोगी हे जर समजावून सांगलात तर ते नक्कीच लोकसुख करतात पण त्यासाठी तेवढी ती बोलतात ना पैसष्टी असायला हवी सुरुवातीला आपण हे सगळे करतो पण mm -hmm. दुकान टाकल्यानंतर मग आपण कोणतरी एक मुलगा आपल्याला सर बोलतो मॅडम mm -hmm. बोलतो मग आपण थोडेसे कम्फर्ट लेवलला आणि मग वाट पाहतो की ग्राहक माझ्याकडे येतो से दुकान हे फक्त तुमच्या मालाच्या प्रेझेंटेशनसाठी डिस्प्ले साठी असाल पण लोकांपर्यंत तुम्हाला पोहोचायचं लोकांचा फीडबॅक घ्यायचा आहे की जे उत्पादन ते घेऊन गेलेत ते खरोखरच त्याला फायदेशीर ठरला काय खरोखरच त्याची चव त्याच वैशिष्ट्य त्याला आवडली आहेत का अशा पद्धती जर आपण केलो कारण भले ग्राहकांशी म्हणलं तर लोकांना नोकऱ्याही नाही नोकऱ्या आहेत तर त्यातून पगारात भागतही नाही जर काल मी ह्याला नाशिकला होतो एवढी प्रचंड तिथे परिस्थिती आहे म्हणजे पाण्याचं दुर्भिक्ष तर आहेच शेत तर पूर्ण करपलेत पण आता करायचं काय लोक तांडेच्या तांडे स्थलांतरित करतायत पण हे किती दिवस आणि कुठ परत आपण करणार आहोत पाणी हा मुख्य प्रश्न आहे त्याच्यावर कामं केलीच पाहिजेत लोकही करत आपणही त्याला काही आपल्या पद्धतीने हातभार लावतो पण त्याचसोबत आपण जे काही पिकवतो हो, ते जोपर्यंत आपल्याला विकता येत नाही हे hey, विक्री कौशल्य जोपर्यंत आत्मसात करतो ना तोपर्यंत तुम्ही सोनं जरी पिकवलं तरी आपण त्यातून पैसा नफा जो आपल्याला अपेक्षित आहे तो मिळवता येणार नाही so, सो त्यासाठी आपल्याला उद्योजकतेची खास धरावी लागणार विक्री कौशल्य आत्मसात करावे लागणार आणि सगळ्यात महत्वाचं ज्या दिवशी प्रत्येक शेतकरी किंवा प्रत्येक कष्टकरी मनुष्य ह्या गोष्टी शिकेल आत्मसात करेल मला वाटतं त्याला पुन्हा मागे वळून पाहायची गरज बरोबर आहे आणि मला वाटतं विक्री कौशल्य शिकण्यासाठी सुवर्ण कोकण वेगवेगळ्या कार्यशाळा राबवत असते या कार्यशाळांच्या माध्यमातून तुम्ही अगदी सहजपणे ह्या सगळ्यामध्ये तुम्ही तुमचा उद्योग सुरू करू शकतात खाली दिलेल्या नंबरवरती तुम्ही संपर्क साधा त्याचबरोबर मला उर्मिला ताईंना अजून प्रश्न विचारायचे आहेत एक महिला त्याचबरोबर वयाच्या सदुसष्टव्या वर्षी तुम्ही खरंतर ह्या उद्योजकतेकडे वळलेला आहात अगदी छोट्याशा कारखान्यामध्ये तुम्ही हा सगळा व्यवसाय सुरू केलेला आहे कशा पद्धतीनं तुमच्याकडे येणाऱ्या ग्राहकांचा कल असतो ग्राहकांची काय प्रतिक्रिया असे आणि एकूणच सुवर्ण कोकणच्या या गुणवत्तेविषयी कारण की दर्जा फार महत्त्वाचा आहे आणि गेल्या अनेक वर्षांपासून सुवर्ण कोकणने आपला दर्जा काम म्हणजे मालाचा जो काही दर्जा आहे तो आजही टिकून ठेवलेला आहे दर्जा तर फारच चांगला आहे आणि रॅपिंग यांचं चांगला आहे पण आत पण माल चांगला आहे इतर वेळेला लोकांचं कसं असतं बरोबर नुसतं पॅकिंग वरच खूप आकर्षक असतं आणि माल एकदम बरोबर नसतो बरोबर तसं तसं नाही आहे खूपच चांगला माल आहे आणि लोकांना देण्यासाठी मी काय करते आता गिरायक समजा आले आपल्याकडे गणपतीच्या कारखान्यास येतात पण मग त्यांना लाडूच एक एक लाडू द्यावा किंवा आपल्यापणाने त्यांच्याशी थोडस बोलायचं किंवा मा आवळा मावा असेल तर थोडासा हातावर त्यांच्या ठेवला तरी त्यांना खूप बरं वाटत किंवा आता उन्हाळ्याच्या दिवसात म्हणजे सरबत एक करून ठेवलंय मी आवळा सरबत ते त्यांना अगदी थोड्याशा कप्पामध्ये जरी दिलं तरी त्यांना फार बरं वाटतं आणि त्यांना कळतं पण ह्याची गुणवत्ता किती आहे आणि चांगली आहे ती असं आणि असं करून करून आपला आणि नकळतच ते लोक मग माल आपला बघतात याच्यामध्ये शोकेसमध्ये आणि लगेच त्याची सांगता की हा हा माल आम्हाला द्या मग ती पण अशी माझी विक्री होते आणि ऑर्डर पण होते बरोबर आहे बरोबर आहे आपण एक सांगायचं वाटतं कारण की आजची तरुण पिढी थोडस अपयश आलं की खचून जाते मात्र आज तुम्ही सर्वांसाठी प्रेरणा आहात स्रोत आहात आणि मला ह्याच बद्दल जाणून घ्यायचंय की आजच्या या तरुण पिढीला तुम्ही ह्या निमित्ताने काय सांगाल कारण की एक तर नियोजनबद्धता तुमच्याकडे आहे कौशल्य विक्री कौशल्य गुण आहे त्याचबरोबर तुम्ही प्रत्येकाशी जवळीक जवळतात आपुलकीने बोलतात त्यामुळे ग्राहकही तुमच्याशी जोडला गेलेला आहे तर हे कसं काय शक्य केलं पहिल्यापासून आम्ही सगळ्यांशी चांगलाच वागतो आणि आपण जर चांगला बघत असो ना तर तेच साध्य होतं सगळं बरोबर आणि दुसरं म्हणजे काय जरासा माल नाही गेला म्हणून थोडंसं नाराज व्हायचं असं नसतं दुसरे आज माझ्याकडे पण आता नोटिंग केलेलं असतं एका दिवशी काहीच माल जात नाही पण दुसऱ्या दिवशी हजार रुपयाचा बाराशे रुपयाचा असा माल जातो तर ते हे करायला पाहिजे की की आपला बघ जाईल माल का अगदी गोष्ट ज्या दिवशी माल जात नाही ते तेही लिहितात की आज माल काहीच नाही केला असं ही मला वाटतं खूप महत्वाची गोष्ट आहे की तुम्हालाही समजलं पाहिजे की माझ्यातून काल काय काम झालंय Hmm. काही लोक का काम नाही झालं तर सांगायला संकोच करतात बरोबर हो। मला वाटतं ही सगळ्यात महत्वाची गोष्ट की जे काम ज्या दिवशी माझ्या हातून नाही झालं तर तेही नमूद केलं पाहिजे मला hmm. त्यापासून धडा घेतला पाहिजे की का, hmm. का केलं नाही कुठली ऍक्टिव्हिटी करायची होती ती जाऊन गेली त्यामुळे hmm. माझा धंदा नाही झाला hmm. जेव्हा hmm. आपण आपलं स्वतःच आत्मपरीक्षण करतो ना तेव्हा मला वाटतं त्यातून सहज भार पडतो बरोबर आणि मला वाटतं आत्मपरीक्षण केव्हा होईल जेव्हा तुम्ही नियोजनता तुमच्या कामामध्ये ठेवलीत आणि सातत्य राखलं आणि त्याचबरोबर मेहनत घेतली तरच हे सगळ्या गोष्टी सहजपणे शक्य आहे बऱ्याचदा असं होतं की सतीश सर उद्योग करायचा म्हटला की हातात पैसा हवा मात्र पैसा आकडा नसेल की तर आपण नेमकं कर काय करायचं कारण की हा गैरसमज आज लोकांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात पसरलेला आहे मात्र सुवर्ण कोकणच्या निमित्ताने तुम्ही आज वेगवेगळ्या कार्यशाळा घेतात आणि या कार्यशाळेच्या माध्यमातून अनेकांनी पैसा नसताना सुद्धा सुवर्ण कोकणचे फुडमॉल सुरू केलेले आहेत त्याबद्दल नक्की ज्यांच्याकडे पैसा कमी आहे त्यांच्यासाठीच ही स्वयंभू फुडमॉल योजना आहे म्हणजे अतिशय तुटपुंच्या भांडवलामध्ये तुम्ही हा व्यवसाय करू शकता याच्यात त्यांचं प्रॉफिट मार्जिन खूप चांगलं असतं आणि सर्वात महत्वाचं सगळ्या प्रकारचं त्यांना मदत केली जाते म्हणजे प्रशिक्षण जे प्रत्येक पंधरा दिवसांनी असं एक प्रशिक्षण की काही तरुण ताटी लोक काहीतरी कारण सांगतील की आज कारण आहे उद्या पण अशी जे जिद्द बोलतो ना एक सातत्यपूर्ण ते प्रशिक्षणात येणं प्रशिक्षणातल्या सगळ्या गोष्टीच्या अंमलबजावणी करणं आणि नंतर लोकांपर्यंत जाणं ते खूप महत्वाचं असतं आणि तुम्ही जर बघितलं तुम्हाला जर एकदा स्वतःबद्दल एक, एक बोलताना कुठेतरी कमी पडतो मला का मी लोकांपर्यंत पोहोचू शकत नाही किंवा मला का जमत नाहीये बरोबर तर त्यावेळेस तुम्ही आतमधून जेव्हा जागे होता ना तेव्हा मात्र सगळ्या गोष्टी सोप्या होतात आणि उरली गोष्ट भांडवल पैसा हा महत्वाचा कधीच नसतो कुठलाही मोठा उद्योजक हा छोट्या उद्योगातूनच पुढे जाणार नसतो आज आपण गेली पाच शेळी पालन शिकवतो आहे कुक्कुटपालन शिकवतो बांबू लागवड शिकवतो हळद लाग सगळे शेतीपूरक असे व्यवसाय शिकवतोय आहे की जे शेतकऱ्यांना किंवा कष्टकऱ्यांना कमी भांडवलात हातातला कामधंदा समोरून सुद्धा ते ह्यातून एक हमखास यश मिळू शकतात नफा मिळू शकतात आज आम्ही जिथे जातो आता उद्या आम्ही रविवारी कोल्हापूरला जातो आहे त्याच्यानंतर पुण्याला आहोत मुंबईला आहोत Hmm. तर नुसते शेतकरीच नाही तर महिला मोठ्या प्रमाणात याच्यामध्ये येतात की जे ज्यांच्याकडे दिवसातले दोन किंवा तीन तास असतात hmm. पण ह्या दोन तीन तास सुद्धा मी कसे सार्थके लावीन माझ्या कुटुंबाला कसा मी हातभार लावेन ही जी त्यांची चंचन असते मनामध्ये किंवा ध्येयाने ते पछाडलेले असतात hmm. मला वाटतं ते खूप महत्वाचं असतात प्रत्येकाला आपल्या गरिबीबद्दल आपल्या दारिद्र्याबद्दल ते चिड असाल तो राग असा आणि ते त्याची बोचणे नसतात ते पोचत राहिला बरोबर आणि मग हा मार्ग हा निघतोच शिलेदार सुवर्ण कोकणचे आहेत असे की ते तुम्हाला मार्ग दाखवतात प्रत्येक क्षणाला प्रत्येक टप्प्यावर तुम्हाला मदत करत असतात तुम्हाला आता पर ते ठरवलं आणि मला वाटतं की प्रत्येकालाच असं वाटत असं की आपण श्रीमंत व्हावा आपल्याकडे भरपूर पैसा यावा आणि आनंदाने खरं आयुष्य जगावं पण मग त्यासाठी मेहनत करण्याची आणि जिद्द असणं देखील तितकंच आहे आपण एक छोटासा ब्रेक घेऊ आणि ब्रेक नंतर अशी चर्चा पुढे चालू ठेवा तेव्हा सुवर्ण कोकण सामर्थ्य महाराष्ट्राचे आमच्या खास कार्यक्रमात वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची कुठेही जाऊ नका पाहत राहा आमचा खास कार्यक्रम सुवर्ण कोकण आमच्या खास कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत आपण पुन्हा एकदा चर्चेला सुरुवात करूया सतीश सर मगाशी खरं तर ब्रेकवर जाण्यापूर्वी आपण सुवर्ण कोकणच्या एकूणच वाटचालीविषयी जाणून घेतलं मला उर्मिला ताईंकडनं खरं तर आता जाणून घ्यायचं कारण की प्रशिक्षण फार महत्वाचं असतं आणि तुम्ही प्र प्रत्येक प्रशिक्षणामध्ये उपस्थित होतात असं मगाशी सतीश सरांनी बोलताना सांगितलं ह्या प्रशिक्षणाचा किती फायदा झालेला आहे आणि ज्यांना कोणाला सुवर्ण कोकणमध्ये व्यवसाय उद्योग सुरू करायचा असेल त्यांनी प्रशिक्षण का घ्यावं ह्याबद्दल काय सांगाल प्रशिक्षण खरं महत्त्वाचं आहे कारण प्रत्येक वेळेला नवीन नवीन गोष्टी आपल्याला त्यात समजतात आणि दुसऱ्या कोणाच्या पण असतील त्यांचे अनुभव पण आपल्याला त्यात समजतात बरोबर त्याच्यामुळे प्रशिक्षण हे खूप महत्त्वाचं आहे आणि ते, ते घ्यायलाच हवं सगळ्यांनी म्हणजे काही काही लोक सांगतात की आम्हाला असं झालं तसं आम्ही आलो नाही पण ते तसं टाळणं शक बरोबर नाही ते करायला पण आणि हा त्याच्यामध्ये आपल्याला आणखी एक काय समजतं की आता आपला कोणता अजून माल त्याच्यात ऍड झाला आहे किंवा कोणतं उत्पादन अजून त्याच्यात मिळालंय आपल्याला असं आणि उत्पादन तर सगळी चांगलीच आहेत खरी म्हणजे ती सगळ्यांनी वापरायला हवी बरोबर असं माझं तरी म्हणणं आहे आणि सतीश सरांनी तर सगळं अगदी क्लिअर कट करून दिलेलं आहे म्हणजे काहीच मला त्रास नाही त्याचा असं त्याच्यामुळे ते उत्पादन सगळ्या लोकांनी घ्यायला हवं हो। बरं पण बर। लोक काय वरच्या भुलतापांना भूलतात म्हणजे बाय वन गेट वन वास्तव काय आहेत चालले ना हल्ली त्याच्यावर आणि ह्याच्याकडे दुर्लक्ष करतात ते चुकीच आहे माझ्या मते बर बर फार महत्त्वाचे मुद्दे खरं तर आत्ता उर्मिला ताईंनी मांडलेले आहेत पण बऱ्याचदा असं होतं की तुम्ही जेवढी तुमची जाहिरात कराल तेवढा ते उत्पादन चांगलं असं एक लोकांचा सर्वसामान्यांचा समज आहे मात्र असं नसतं उत्तम दर्जाची द उत्पादनं आज आपल्या महाराष्ट्रात उपलब्ध आहेत आणि सुवर्ण कोकण त्यासाठी नेहमीच प्रयत्नशील असलं असं प्रशिक्षणाबद्दल अजून मला जाणून घ्यायचं कारण की तुमची दर आठवड्याला कार्यशाळा होत असतात आणि या कार्यशाळांचा फायदा तर होतोच मात्र प्रशिक्षणाचा फायदा ज्यांना उद्योग क्षेत्रात क्षेत्रामध्ये उतरायचे त्यांच्यासाठी फार महत्वाचा असतो तर त्याबद्दल काय सांगाल प्रशिक्षण म्हणजे तुम्हाला सांगतो की बारकावे आपण उद्योग करतो उद्योजक एका रात्री घडत नाही त्यासाठी खूप तपश्चर्या करावी लागते ठीक आहे आपले अशी उत्पादनात अशी पद्धत आहे की पहिल्या दिवसापासून ग्राहक असतो पण नेमकी सुरुवात कशी करायची यात जसा फायदा आहे तशा त्यात अडचणी आहेत त्या अडचणींवर मात कशी करायची आपल्याला एखाद्या क्षेत्रात करिअर करायचं असेल तर त्याचं संपूर्ण बारकावे समजून खूप गरजेचं आहे आणि त्यामुळे कार्यशाळा ज्या असतात त्या खूप मदतगार असतात म्हणजे प्रत्येक क्षेत्र म्हणजे सुवर्ण कोकणच्या माध्यमातून तुम्ही कुठला व्यवसाय करू शकता शेती शेतीपूर करू शकता मध्ये तुम्ही उद्योजक म्हणून हो येऊ शकता नेमकं कसा करू शकता त्यासाठी भांडवल किती लागतं वेळ किती लागतो किती वेळ तुम्हाला द्यावा लागेल कुटुंबाचे सात म्हणजे जर नाईक मॅडमच्या बाबतीत बोललो तर त्यांचं अख्खं कुटुंब म्हणजे मुलगा असेल सून असेल मुलगी असेल सर्वच्या सर्वजण तिथे हिराराने भाग आणि जेव्हा एकदा कुटुंब एकत्र येतं ना तेव्हा कोणी अडवू शकत नाही मग ते कसं साध्य करायचं कसं ग्राहकांना परत पोहोचायचं आता जसं आता या रविवारी आम्ही ह्याला कोल्हापूरला एवढी प्रचंड नोंदणी लोकांची की मला आता ऑफिसला सांगायला की नवी नवीन नोंदणी आता बंद करा कारण लोकांचा आता तो उत्साह वाढ आता समजायला लागलं लोकांना सुवर्ण कोकण फुटबॉल म्हणजे दर्जेदार उत्पादन आणि ज्याला कशाच नॉलेज नाही शिक्षण पैसा अनुभव काही नसलं पण फक्त तुमच्या जिद्द असेल काहीतरी करायचा निर्धार असेल तर तुम्ही त्यात यशस्वी होऊ शकता हे नेमकं काय का, हे समजून घेण्यासाठी तुम्हाला कार्यशाळेत येणं गरजेचं आहे पण अजून एक सांगेन की कार्यशाळेला यायच्या अगोदर जे सुवर्णकुकमचं फेसबुक पेज आहे किंवा युट्यूब चॅनल आहे तिथे लाईक करा तिकडे काही गोष्टी समजून घ्या काही बारकावे त्यातले काही आडू घ्या आणि त्यानंतर तुम्ही जर आलात तर मला वाटतं तुमचे अर्धे प्रश्न मला वाटत तिथे संपलेले असतील आणि आता उद्योजकतेची कास धरल्याशिवाय दुसरा पर्याय नाही ना नोकऱ्या नाहीत ना, ना शेतीतलं उत्पादन काही आहे आणि येणारा काळ खूप कठीण आहे आणि त्यासाठी प्रत्येकाला जर स्वतःला सक्षम व्हायचं असेल तुम्हाला एक शाश्वत उत्पन्न ममकाज नफा महिन्याला कमवायचा असेल तर तुम्हाला कुठला ना कुठल्या उद्योजकतेची कास ही धरावीच लागेल आणि ती कास अशीच कोणतरी करताय किंवा कोणाला तरी फायदा होतो म्हणून जाण्यापेक्षा त्यातले बारकावे समजून घ्या त्याला शास्त्रोक्त प्रशिक्षणाची जोड द्या आणि मग मग तुम्हाला कोणी सांगू शकत बरोबर आहे आता तुम्ही म्हणालात तसं की साशो म्हणजे आपण शिक प्रशिक्षण घेणं तर महत्त्वाचंच आहे मात्र उद्योजकता ही आपल्या रक्तात पण भिनलेली असली पाहिजे आणि एक जिद्द असली पाहिजे ह्या सगळ्याबरोबरच सुवर्ण कोकणची तुम्हाला साथ मिळणारे कार्यशाळा तुम्ही देता, देतात त्याचबरोबर प्रशिक्षणही देत असतात ह्या सगळ्याचा फायदा एक चांगला उद्योजक घडण्यासाठी होत असतो मात्र तुमच्या प्रोडक्टविषयी मला जाणून घ्यायचं कारण की गुणवत्ता फार महत्वाची आहे आणि आजपर्यंत ही गुणवत्ता तुम्ही टिकवून ठेवलेली आहे अगदी देखील तितकेच आहे याबद्दल मला जाणून घ्यायचं जा। नक्की गुणवत्ता म्हणजे तुम्हाला सांगतो की आपल्या आप फुटमॉल मध्ये एका ग्रहणीला रोजच्या जेवणात किंवा रोज किचन मध्ये लागणार जेवढे उत्पादन आहे ते सगळे आपल्या मौल फुटमॉलमध्ये आणि यांचं वैशिष्ट्य एवढं आहे की एकदा तुम्ही कुठलंही उत्पादन नुसता एक अनुभवण्यासाठी जरी घेतलात तरी पूर्ण आयुष्यात तुम्ही दुसऱ्या ब्रँडचं किंवा दुसऱ्या कंपनीचं उत्पादन घेऊ शकणार नाही एवढी प्रचंड गुणवत्ता था त्यात था ठासून भरलेली आहे कारण प्रत्येक गोष्ट अतिशय मोठ्या ना त्या कसरतीमधलं ते भारतात टप्पे असतात क्वालिटी कंट्रोल डिपार्टमेंट असेल डिस्ट्रीब्युशन मॅनेजमेंट असेल खूप त्यावर लक्ष दिले गेलं आणि त्यामुळे मोजकेच उत्पादन आहेत शंभर ते सव्वाशेपण ते अशी उत्पादन आहेत की त्यात हायजेनिकपणा आणि क्लिननेस पणावर खूप मोठा जोर दिला आणि म्हणून तुम्ही जर बघाल आज फुडमॉल असले किंवा असे स्वयंभूजे दुकान विरहित काम करतात त्यांच्या नफ्यामध्ये प्रत्येक महिना ग्रोथ जे आहे के म्हणजे केवळ फुटमॉल स्थापन नका करू तर स्वयंभू देखील तुम्ही उद्योजक होऊ शकता आणि शिलेदार होऊ शकतात खरंच खूप चांगली माहिती तुम्ही या निमित्ताने आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवली मात्र वेळ संपल्यामुळे आज आपल्याला इथेच थांबावं लागते मात्र तुम्ही दोघेही आलात आणि खूप छान मार्गदर्शन केलं त्याबद्दल मला पूरक आभार आणि यानंतर सुवर्ण गोकर्ण ह्या आमच्या खास कार्यक्रमात आज आपण इथेच थांबतो तुम्ही पाहत राहा झी चोवीस तास राहा एक पाऊल पुढे